देर है दुरुस्त है उशिरा का होईना सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याबद्दल त्याचं स्वागतच आहे आणि पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आंदोलन उभी केली मला वाटतं त्याच आंदोलनाचं यश या ठिकाणी निश्चितपणे अशा निर्णयाच्या मागे आहे परंतु आम्हाला यश किंवा श्रेयवादासाठी त्या ठिकाणी स्पर्धा करायची नाही उशिरा का होईना या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे खरं म्हणजे 15 ऑगस्ट ची आवश्यकता नव्हती ऍप्स किंवा जी काही यंत्रणा उभी करायची होती ती मला वाटतं अगोदर केली असती तर इमिजिएट 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रवास करता आला असता तथापि सर्वसामान्यांना जो त्रास व्हायचा म्हणजे कसारापासून ते अगदी वसई विरार कल्याण डोंबिवली पासून जो 3-3, 4-4 तास बसेसला थांबायला लागायचे जो त्या ठिकाणी टॅक्सीचं आवाज भी भाडं असायचं आणि लोकांना त्या ठिकाणी त्रास होत होता म्हणजे कोरोनाचं संकट आणि दुसऱ्या बाजूला हा आर्थिक भूर्दंड वेटिंग ती परवडणारी त्या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे प्रवाशांना प्रवास द्यावा 2 लस घेतलेल्यांना तरी प्रवास द्यावा पत्रकारांना वॉरियर म्हणून संबोधतो त्यांना प्रवास द्यावा म्हणून जे आम्ही आंदोलन केलं त्याचं यशात रूपांतर झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 15 ऑगस्ट पासून 2 लस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करता येईल अशी आज जी घोषणा केली त्याचा आम्ही स्वागत करतो आणि आम्ही केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला कष्टकऱ्यांना सर्वसामान्याला लोकलमधून प्रवास मिळणार याबद्दल आनंद आणि आभार व्यक्त करतो.